हरिओम श्रीराम अंबज्ञा मी सुषमावीरा सरनाईक मरोळ केंद्र मी आज आमच्या केंद्रातील आशावीरा जगवानी यांचा या सिंधी आहेत आणि यांचा अनुभव मी मराठीतून सांगणार आहे. त्यांनी हा हिंदीमधून सांगितलंय, मी मराठीतून सांगणार आहे. हा एक योगा टीचर आहेत. यांची आणि माझी ओळख योगावरूनच झाली. मी यांच्याकडे योगा शिकायला जात होते. यांना सगळ्या मुद्रा, सगळे प्राणायाम, आसनं सगळी खूप छान शिकवतात या. आणि ह्यांना एकदा केंद्रामध्ये, मरोळ केंद्रामध्ये आम्ही अनाउन्समेंट केली की बापू 7 मुद्रा शिकवणार आहे, मुद्रांचं वर्कशॉप घेणार आहेत. आणि तेव्हा आम्ही नावं घेत होतो कोण कोण येणार आहे म्हणजे ह्याच्या या वर्कशॉपसाठी. आणि तेव्हा मी यांच्याकडे अशी गेलेच नाही. मला वाटलं ह्यांना काय 108 मुद्रा येत आहेत, आपण कुठे यांना विचारायचं म्हणून त्यांच्याकडे गेलेल्या. त्या स्वतःहून आल्या, मला पण मुद्रा शिकायच्या आहेत. त्यांना मुद्रा स्वतः, त्यांना सगळं माहिती असल्यामुळे अजून त्यांचा इंटरेस्ट, म्हणजे बापू शिकवणार आहेत ते मला शिकायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे, त्यांचं मी नाव घेतलं. आणि आमचं एका सोमवारी वर्कशॉप होतो जेबीनगरला, तेव्हा आम्ही तिकडे गेलो. आम्ही शिकलो मुद्रा सगळं. त्या फारच सुंदर करत होत्या कारण त्यांना ती एक सवयही होती मेडिटेशन वगैरे, आणि त्या करत होत्या छान मुद्रा. त्यामुळे मला खूप छान वाटलं. आणि त्यानंतर त्यांनी जवळजवळ एक आठवडा दिवसातून 3 सेट, म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ असे ते 7 मुद्रांचे सेट करत होते. असं करत करत एक आठवडा गेला आणि त्यांना एक एक्झिमा त्यांना झाला होता पाठीमागे कमरेवर. आणि तो खूप म्हणजे इतका वाढला होता, त्यांना सतत खाज येत असायची आणि त्या खाजेमुळे त्या अस्वस्थ व्हायच्या आणि त्याच्यातून रक्त पण यायचं आणि पूर्ण तो भाग काळा झाला होता. त्यांना काय करायचं कळत नव्हतं. 6 वर्ष हा आजार त्यांना होता, खूप त्रास. 6 ते 7 वर्षांना आजार त्रास देत होता. तर तो आजार अचानक त्यांचा कमी झाला, जवळजवळ 60 ते 70% त्यांचा बरा झाला. पण त्यांच्या हे लक्षात नाही आलं की असं कसं बरं वाटतंय आपल्याला, त्यांच्या लक्षात नाही आलं काय कशामुळे तो. त्यानंतर लगेच दुसऱ्या सोमवारी आमचा दुसरा भाग होता मुद्रांचा. आणि त्या दिवशी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिथे आम्हाला योगिंद्र सर त्याच्यावर सांगत होते त्या स्क्रीनवर की ह्या प्रत्येक मुद्रांमुळे, म्हणजे आता मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र आणि या सगळ्या चक्रांमुळे, आपल्या मुद्रांमुळे कुठचे आजार बरे होतात असं सांगत होते. आणि हे सांगता सांगता त्यांनी एक्झिमा हा पण आजार बरा होतो. तेव्हा त्यांच्या पटकन लक्षात आलं, अरे हा म्हणजे आता आपण गेलं एक आठवडाभर आपण हे या मुद्रा करतोय आणि म्हणूनच हा आपला आजार बऱ्यापैकी बरा झालाय. आणि त्यानंतर त्यांनी अगदी श्रद्धेने तो ते करतच राहिले आणि त्यामुळे त्यांचा आता पूर्ण म्हणजे पूर्ण हा एक्झिमा बरा झालाय. तर यामध्ये मला सांगायचं आहे म्हणजे ह्यांचा हा आजार 6 ते 7 वर्ष होता. त्यांना खूप त्रास होत होता आणि त्यांनी सगळे स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर्स, सगळे ऑइंटमेंट, सगळ्या मुद्रा केल्या, सगळे मार्ग जे त्यांना माहिती होते ते सगळे करून झाले. पण तो आजार त्यांचा बरा होत नव्हता. आणि ह्या 7 मुद्रा फक्त एक आठवड्यामध्ये त्यांना 60 ते 70% बरं वाटलं. आणि आता तर त्यांचा हा पूर्ण म्हणजे पूर्ण आजार गेलेला आहे. फक्त बापूंनी सांगितलेल्या 7 मुद्रा, आता ह्या 7 मुद्रा त्या आधीही करत होत्या, त्या लोकांना शिकवत पण होत्या. मग हा आजार आधी का नाही बरा झाला? मग ह्याचाच अर्थ बापूंनी आपल्याला ह्या ज्या 7 मुद्रा शिकवल्या आहेत त्याला बापूंचं अधिष्ठान आहे. आणि म्हणूनच श्रद्धेने आणि आपला जो भाव असतो बापूंवरचं प्रेम, त्याने जर आपण ह्या 7 मुद्रा केल्या तर नक्कीच आपल्याला अनुभव येतो. हरिओम श्रीराम अंबज्ञा.